काय नाव तुमचं? गोकुळबाग मरे. गाव? निंबोरे. बरं, किती एकर क्षेत्र आहे तुम्हाला? आपल्या इथं 10 एकर क्षेत्र आहे. त्यापैकी कलिंगड किती एकर आहे? कलिंगड 1 एकर आहे. कोणती व्हरायटी साहेब? मेलोडी. बरं, काय अडचण काय होती या प्लॉटमध्ये तुमची? आपण 24 तारखेला लागवड केली, 24 मार्चमध्ये. बरं, तर 8 दिवस प्लॉट जागे येऊन हल्लाच नाही, मग आहे तसंच राहिला. बरं, मग काय पर्याय केला तुम्ही? त्याच्यानंतर आमच्या गावात भैरवनाथ कृषी अॅग्रोमध्ये गेलो आणि त्यांना विचारलं तर त्यांनी तुमचं ग्रीन केअर अॅग्रोचं स्टनर म्हणून दिलं, एक त्याची ड्रिंचिंग करायला सांगितलं. स्टनरची ड्रिंचिंग घेतली का? बरं, स्टनरची ड्रिंचिंग घेतल्यानंतर प्लॉटमध्ये काय फरक जाणवला आपल्याला? तर तुम्हाला रिझल्ट इथंच दिसतोय ना. काय झालं? ह्या वेळेला आम्ही हे केलं नाही, ड्रिंचिंग केली नाही. म्हणजे का केली नाही ह्या वेळेला? आम्हाला रिझल्ट पाहिजे होता तुमचा, कसा मिळतोय त्याच्यासाठी आम्ही. बरं, इथं ड्रिंचिंग केलेलं नाही आणि ह्या वेळेला ड्रिंचिंग केलेलं नाही. हा, तर आता तुम्ही बघताय बाजूला ही एक वळ आहे, तिकडं आहे, इकडं दाखव. तर तुमच्या ह्याचा रिझल्ट दिसतोच आहे. म्हणजे तुम्ही इकडं पलीकडं पण ड्रिंचिंग घेतली, इकडे घेतली, इकडे पण घेतली आणि ही मधली वळ फक्त राहिली, फक्त रिझल्टसाठी एवढी वळ सोडून दिली. हा, तर आपल्याला स्पष्टपणे जाणवतं इकडं वाढ झालेली, ही वळ फक्त एवढीच वळ वाढ झालेली नाही. तर या ग्रीन केअर अॅग्रोच्या टनर या प्रोडक्ट बद्दल आपण समाधानी आहात का? अत्यंत समाधानी आहे. आम्ही जवळजवळ तर हा प्लॉट सोडूनच दिल्यात जमा होता. हा, पण तुमच्या टनरनं हा रिझल्ट मिळाला आणि हो बरोबर आहे. आपल्याला समोर दिसतंय की ज्या वळीला आता ड्रिंचिंग झालेली नाही त्याची वाढ अजिबात झालेली नाही आणि आजूबाजू सगळ्या वळीचे पूर्ण प्लॉटची वाढ झालेली. तुम्ही एकदम अत्यंत म्हणजे टॅलेंट पद्धतीने बघितलंय की रिझल्ट येतोय का नाही, तर तो आपल्याला समोर दिसतोय. ही साधारण अर्धी वळ तुम्ही ड्रिंचिंग घेतलेली नाही, तर याची वाढ अजिबात झालेली नाही आणि इकडं पूर्ण प्लॉटची वाढ दिसते. या व्यतिरिक्त ग्रीन केअर अॅग्रोचं काय वापरलंय का? ग्रीन केअर अॅग्रोचं आपण कॅल्शियम, हा, आणि तुमचं ते बोरॉन, कॅल्शियम प्लस आणि बोरॉन सोडलंय. त्यांनी पण प्लॉटमध्ये फरक दिसला का? आहे आहे, त्याचा पण रिझल्ट आहे. आपण मग या स्टनरच्या रिझल्ट बद्दल समाधानी आहे का सर? अत्यंत समाधानी आहे स्टनरच्या रिझल्ट बद्दल. ओके, धन्यवाद सर.